हे जे उमेदवार आहेत, जे निवडणुकीला उभे आहेत, ते तुमच्याशी प्रामाणिकपणे वचनबद्ध कसे असू शकतील आणि त्यांच्या बॉन्डचा निवडून आल्यानंतर उपयोग काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो की त्यामधून ओबीसी मतदान एकत्र येऊन भाजपला फायदा होणार होता अशी एक शक्यता त्यामधून पुढे आली होती. परंतु पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांचा फोन मनोज जरांगे पाटील यांना आल्याची चर्चा होती. कदाचित त्या फोनमुळे हा निर्णय किंवा एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार उभा करण्याचा विचार त्यामुळे तर अडगळीला पडला नसेल ना, ही एक शंका अनुत्तरित आहे. आणि राजकीय पार्श्वभूमीवर मराठा समाजाची ताकद, मराठा समाजाचं राजकीय अस्तित्व, मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात असलेली कळकळ या निर्णयामुळे नक्कीच फलदायी ठरेल ही आशा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, लोकसभेचं रणमैदान जसं जसं जवळ येत आहे तशी तशी लोकांची उत्सुकता आणि राजकीय गुंतागुंत याकडे आपलं लक्ष वेधलं जात आहे. आणि 24 तारखेला मराठा समाजाची जी आंतरवली सराटी या ठिकाणी महासंवाद बैठक, महानिर्णय बैठक पार पडली आणि त्या बैठकीच्या समारोपाला येत असताना जी महत्त्वाची भूमिका आहे त्या भूमिकेविषयी जरांगे पाटलांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये त्यांनी 3 पर्याय समाजासमोर ठेवले. त्यापैकी पहिला पर्याय जो होता तो म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेणे आणि मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे असं मत त्यांच्याकडून वदवून घेणे आणि त्यांना पाठिंबा देणं, हा निर्णय, हे मत समाजानं त्या बैठकीतच नाकारलं. त्यामध्ये कुठलाही साध्य हेतू नसताना हा प्रश्न, हा मुद्दा त्यांनी का उपस्थित केला याविषयी अनेकांच्या मनामध्ये शंका आहेच. त्याचं कारण असं की राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या सूचना काढून, अध्यादेश काढूनही त्याचं पालन केलं नाही, ते वचन पाळलं नाही. आणि मग हे जे उमेदवार आहेत, जे निवडणुकीला उभे आहेत, ते तुमच्याशी प्रामाणिकपणे वचनबद्ध कसे असू शकतील आणि त्यांच्या बॉन्डचा निवडून आल्यानंतर उपयोग काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. दुसरं असं आहे की प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करण्याचं जे काही वादळ उठलं होतं आणि ज्या पद्धतीनं समाज एकवटला होता आणि असं वाटत होतं राजकीय लोकांची, राजकीय पक्षांची आणि निवडणूक आयोगाची कुठंतरी मुसक्या आवळल्या जातील आणि ह्या गोंधळामध्ये निवडणुका लांबणीवर पडतील असाही यामधून एक सूर, एक विचार पुढे आला होता. परंतु ती शक्यताही त्या महासंवाद बैठकीमध्ये मागे पडली. कारण प्रत्येक गावातून उमेदवार उभा केल्यानंतर एकतर समाजाचा पैसा खर्च होणार होता आणि दुसरी गोष्ट की त्यामधून ओबीसी मतदान एकत्र येऊन भाजपला फायदा होणार होता अशी एक शक्यता त्यामधून पुढे आली होती. परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार उभा राहिल्यानंतर निवडणूक आयोगावरती ताण येणार होता हे मात्र नक्की होतं. शेवटी निवडून कोण येणार, फायदा कोणाला होणार, कोण पडणार याचा विचार न करता एक आंदोलन म्हणून आपण या निवडणुकीकडे पाहणार होतो आणि त्या पद्धतीनं आपण लढणार होतो. परंतु पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांचा फोन मनोज जरांगे पाटील यांना आल्याची चर्चा होती. कदाचित त्या फोनमुळे हा निर्णय किंवा एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार उभा करण्याचा विचार त्यामुळे तर अडगळीला पडला नसेल ना, ही एक शंका अनुत्तरित आहे. आणि आता तिसऱ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत, ती म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक मतदारसंघातून एकच मराठा उमेदवार, अपक्ष उमेदवार उभा करणे. आणि मग तो उमेदवार कुठल्याही जातीचा असेल, तो बहुजन समाजातील असेल, तो मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला पाठिंबा देणारा असेल आणि तो अपक्ष उमेदवार उभा करून आपण सर्वांनी त्याच्याशी पाठीशी राहायचं, या मुद्द्यामध्ये मात्र सर्वाधिक बळ आहे. आणि राजकीय पार्श्वभूमीवर मराठा समाजाची ताकद, मराठा समाजाचं राजकीय अस्तित्व, मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात असलेली कळकळ या निर्णयामुळे नक्कीच फलदायी ठरेल ही आशा आहे. परंतु या विचारासाठी
सर्वाधिक आवश्यकता आहे ते योग्य उमेदवाराची आणि त्या उमेदवाराच्या ओळखीची, त्या उमेदवाराच्या कामकाजाची आणि त्याचं समाजात लोकांमध्ये असलेल्या स्थानाची, त्या दिशेनं उमेदवाराची चाचपणी, निवड अजून तरी झालेली नाही, तसे उमेदवार पुढे आलेले नाहीत, वेळ कमी आहे आणि एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला हे उमेदवार निवडणं आवश्यक आहे, बैठका होणं आवश्यक आहे, इतरांचं समर्थन मिळविणं आवश्यक आहे, तरच या निवडणुकीला आणि तरच या अपक्ष लढण्याला खऱ्या अर्थाने सार्थकता येणार आहे, यश येणार आहे। परंतु याची दुसरी बाजू आपण समजून घेणं आवश्यक आहे। जर केवळ मराठा आहे आणि मराठा म्हणून कुठलीही पार्श्वभूमी नसलेले, समाजासाठी कुठलंही योगदान नसलेले अशी माणसं जर ऐनवेळी लादली गेली आणि ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरवली गेली तर मात्र सर्वाधिक तोटा आहे, कारण मराठा मत हे विभागलं जाईल आणि याचा फायदा भाजपला होईल आणि याचं नुकसान सर्वाधिक भाजपला शह देणाऱ्या विरोधी पक्षाला होईल। आता दुसरी अशी गोष्ट आहे जे की बीड मतदारसंघातील आहे। भाजपच्या वतीनं पंकजा ताई यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आत्ता ह्या 8 दिवसांमध्ये सोशल मीडियावरती ज्योतिताई मेटे निवडणूक लढणार असल्याच्या पोस्ट आणि बातम्या वाचायला मिळाल्या। त्यामध्ये महाविकास आघाडी शरद पवार गटाकडून त्या निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या आल्या। लोकांमधून त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं प्रतिक्रिया आल्या आणि लोकांनाही वाटलं की हा सशक्त उमेदवार आहे आणि त्या निवडून येतील हा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला होता। परंतु लागली 4 दिवसानं त्या फडणवीसांच्या भेटीला गेल्याच्या ही बातम्या प्रसारित 2 दिवसापूर्वी झाल्या आणि लोकांच्या सर्व आशा आकांक्षा मावळल्या। लोकांमध्ये जी काही ऊर्जा निर्माण झाली होती ती संपली। आता पुन्हा त्या वंचित करून निवडणूक लढणार अशा बातम्या येत आहेत। आता नेमकी ही राजकीय खिचडी काय आहे ती अजून स्पष्ट झालेली नाही, परंतु त्यांच्या या दुहेरी भेटीतून एक स्पष्ट होत आहे। पवार गट आणि फडणवीस यांच्या संयुक्त विचारातून ज्योतिताईची उमेदवारी जाहीर होणार की काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। एकंदर जर पाहायचं झालं तर लोकांच्या मताला, लोकांच्या भावनेला आणि लोकांच्या विचाराला राजकारणामध्ये किंमत नसते, त्यांची भावनिक कोंडी ठरलेली असते आणि केवळ नाविलाज म्हणून, एक विचाराचे समर्थक म्हणून, विचाराचे पाईक म्हणून लोकांना फरफटलं जातं हे या निमित्ताने स्पष्ट होतं। शेवटी राजकारण पक्षाचे करते धरते आणि ज्यांच्या हातामध्ये आतापर्यंत सत्ता, सत्तेची सूत्रं आलेली आहेत आणि ज्यांच्याकडे फार मोठा आर्थिक बळ आहे अशीच माणसं राजकारणाचे महारथी बनून आपल्यामध्ये येत असतात, वावरत असतात आणि आपल्याला मतदानासाठी मजबूर करतात, हे मात्र निश्चित। धन्यवाद।